बाळगंगा सिंचन घोटाळ्यात धक्कादायक प्रकार उघड झालाय. बाळगंगा सिंचन घोटाळ्यात ठाणे ईसीबीनं अजित पवार आणि सुनील तटकरे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यानंतर त्यांची बाजू त्यांच्या प्रतिनिधींनी मांडली असून आवश्यकता वाटल्यास ठाणे ईसीबी या दोन्ही नेत्यांना स्वतः उपस्थित राहण्याची मागणी करणार आहे. ईसीबी अधिक तपास करत असून जमा केलेल्या पुराव्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे. समक्ष किंवा त्यांच्या लोक त्यांच्या प्रतिनिधीमार्फत त्यांना बोलवलं होतं. या दोन्ही लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी आमच्याकडे आले होते. त्यांना जी काही माहिती या गुन्ह्याच्या संदर्भात आवश्यक आहे ती माहिती आम्ही मागणी केली आहे. त्यांनी बरीचशी माहिती या अनुषंगाने दिली आहे आणि जी काही माहिती अजून मागे बाकी आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना पुन्हा मागणी केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.